नमस्ते मित्रांनो, मी आकाश कदम आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे अल्फा इन्व्हेस्टमेंट मध्ये. निफ्टी पोस्ट मार्केट वगैरे 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 अनालिसिस चे व्हिडिओ किती व्हिडिओ बघणार आहे रोज? काय प्राइस एक्शन बदलणार आहे? नाही. का ब्रेकआउट बदलणार आहे? नाही. हा, चेंज होईल बिहेवियर की ब्रेकआउट कशा पद्धतीने मिळत आहेत, कॉम्प्लेक्स आहे का सिम्पल आहे, फॉल्स सिग्नल कसे जनरेटेड होताना दिसतात. जसा फॉल्स सिग्नल हा अपसाईडला असतो तसा फॉल्स सिग्नल हा डाऊन साईडला पण असेल. आज एक स्टॉक त्या संदर्भात पण आपण चर्चा करणार आहे आणि ऑलरेडी एक स्टॉक शेअर केलं होतं त्याच्या संदर्भात पण आपण चर्चा करू. आज 2 दिवसापूर्वी डॉक्टर रेड्डी दिला, आज चालला मस्त. बायोन डिप्स तुम्हाला रिलायन्स दिला, आज मस्त 2%. त्यानंतर आज जरा पेन क्रिएट केला स्टॉकचं नाव आहे मारुती, जाताना 20 पॉईंट लॉस करून गेलं. ओके, बट स्टॉप लॉस मान्य केलं होतं. ऑप्शन्स मध्ये मजा काय माहिती मित्रांनो, ऑप्शन्स मध्ये एखादी गोष्ट झिरोच होईल या तत्वावर किंवा या लॉजिकवर ज्यावेळेस तुम्ही बाय करता ना त्यावेळेस तुम्ही विचार करत नाही की मला लॉस किती होईल, कारण तुम्ही त्या पहिल्यांदा ज्यावेळेस तुम्ही पोझिशन मेंटेन करत असता की नाही त्याच वेळेस तुम्ही ठरवलेलं असतं की या गोष्टीमध्ये मला इतका लॉस बघावा लागणार आहे. आणि तिथं मग तुम्ही प्लॅन करून डिसिप्लिनला जाता की नाही, मग तिथं मात्र मग वरखाली बघायला प्रयत्न करतात. चुकात ना शिकलं पाहिजे, चुका दुरुस्ती केला करायला हवे, ते पण लक्षात घ्या. मार्केट थोडं वेगळ्या ट्रिकी मार्केट सध्या सुरू आहे. एक ट्रेंडिंग होतं, आता स्टॉक स्पेसिफिक घुमवायचं स्टार्ट आहे. तर सरळ चार्टला जाऊ. स्टॉक नाव आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स नावाचा स्टॉक, बरोबर. चार्ट साधारण इथं या जी कॅन्डल निघाली, जर असं चार्ट मोठा करतो म्हणजे लक्षात येईल तुमच्या की मी सुरुवातीला ह्या स्टॉकवर बेरिश होतो. माझा व्ह्यू उलटा होता की हा स्टॉक एक अपसाईडला डबल टॉप फॉर्मेशन क्रिएट करेल आणि प्राइस डाऊन साईडला ब्रेक होईल. टार्गेट आपल्याला साधारण मिळेल 1484 आसपासच. पण केव्हा? जेव्हा त्या स्टॉकनं आपला हा जो एक स्विंग लो क्रिएट केला होता ना तो ब्रेक झाला. प्राइस दिसते साधारण 1705 रुपयेची. हा लो का मी घेतला याचं मी तुम्हाला उत्तर सांगतोय आज मित्रांनो, लक्षात घ्या. हा लो ब्रेक झाला नाही, इतकी मोठी मारी बाजू कॅन्डल खडी झाली तरी सुद्धा तो लो ब्रेक झाला नाही. स्टॉक साइडवेज मोमेंटम मध्ये गेला. स्टॉक कशामध्ये अडकला? तुमचा ट्रॅफिक जॅम स्ट्रॅटेजी मध्ये गेला आणि स्टॉक इथं गेला. पुन्हा चार्ट शेअर केला 1759 रुपयेच्या आसपास पहिली मारी बाजू निघाली इथं. कोणतर म्हणाल सर सगळं झालं, तुम्ही चार्ट स्टॉकच्या संदर्भात अनालिसिस देत आहे. मित्रांनो, थोडं माझं इन्कम टॅक्सचं काम सुरू होतं आणि चार्ट ऑलरेडी मी शेअर केलेले आहेत. रोज मी डिफरंट चार्ट शेअर करतो रोज आणि तितके चार्ट बघावे लागतात. बाकी तुम्हाला 20 डायमंड स्टॉक दिलेले आहेत, त्याचे चार्ट बघा, त्याच्यावर काम करा, इंट्राडे करा, पोझिशनल करा, ओके. बट त्यातनं वेळ काढून हे पण बघायला, ते 20 च्या 20 स्टॉक चालले नाही, समजत त्याने दुसरा स्टॉक चालवला तर त्या कंडिशनला तुम्ही काय करणार? तिथं मात्र तुम्हाला एक पर्याय घेऊन जायला पाहिजे. तिथं प्रायजेक्शन समजलं पाहिजे, दुसरा स्टॉक कुठला घ्यायचा ही गोष्ट समजली पाहिजे. स्टॉक पूर्णपणे साईडवेज मोमेंटम मध्ये गेला किती दिवस? 21 जून पासून ते 18 जुलै पर्यंत, बरोबर एक महिन्याचा कालावधी होता. एक महिन्याच्या कालावधीमध्ये स्टॉक पूर्णपणे साईडवेज मोमेंटम मध्ये गेला, ब्रेकआउट दिला, पहिली कॅन्डल ओपन झाली विथ मारी बाजू. 1814 100 रुपयेच्या आसपासचा स्टॉप लॉस होता, 100 रुपयेच्या आसपासचं टार्गेट होतं, बट टार्गेट दिलं 300 पॉईंट्स. लॉंग पोझिशन समजा मी इथं बिल्डअप केली या हायला, तर स्टॉप लॉस टार्गेट जर रिस्क रिवॉर्ड 1:1 मध्ये गेलो, बट समजा मी पोझिशन इथं काढली, स्टॉप लॉस माझा कुठं होता? इथं होता. स्टॉप लॉस होता 1:2 टार्गेट होतं, याचा अर्थ 246 पॉईंटच्या आसपासचे पॉईंट स्कोर झाले. 13% रॅली आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स, ऑलरेडी चर्चा पण केली होती या संदर्भात.
मार्केट समजून घेणं गरजेची गोष्ट आहे. पूर्ण मोठा चार्ट बघू आपण. हा मी पॉइंट का घेतला, हा सपोर्ट का घेतला, याचं मी तुम्हाला उत्तर दिलेलं आहे. हा जो एरिया होता त्या एरियामधून त्याला रिजेक्शन आलं होतं आणि तोच एरिया त्यानं काय केला होता, पुन्हा रिटेस्ट केला. बट तो एरिया ब्रेक झाला नाही. म्हणजेच काय, प्रिव्हियस जो एखादा हाय असतो ज्यावेळेस तो ब्रेक होतो त्यावेळेस तो काय क्रिएट होतो, सपोर्ट होतो, रेजिस्टन्स एरिया क्रिएट केला होता. इथून काय क्रिएट केला, इथं बेरिश इंगल्फिंग कॅन्डल क्रिएट झाली आणि इथून प्राइस एक करेक्शन दिली, करेक्शन दिलं, रिझनेबल करेक्शन केलं आणि पुन्हा प्राइस शूट झाली अपसाईडला आणि परत एक व्हॉलेटिलिटी क्रिएट केला आणि ब्रेकआउट दिला. डाऊन साईड मिळाले असते तर डाऊन साईडला पण ट्रेड भेटली असती, अपसाईड ब्रेक केली अपसाईडला ट्रेड भेटली. टोटल प्रोजेक्शन. आता कोण म्हणेल, तुम्ही म्हणाल सर चला मी ट्रेड लाईनचं काम करणारा माणूस आहे, मी ट्रेड लाईन कसं काम करू, ड्रॉ करा ट्रेड लाईन इथून. हा जो स्विंग लो पॉईंट आहे की नाही, हा पॉईंट पकडा, हा स्विंग लो पॉईंट पकडा, जवळपास जवळपास घुमले जरा, ठीक आहे चला इकडे तिकडे मी म्हणतो इथं आला, ठीक आहे, बट प्राइस जवळपास येऊन घुमले ना, ट्रेड लाईनच्या जवळपास येऊन सपोर्ट एरिया क्रिएट करून प्राइस अपसाईडला शूट झाली. प्लॅनिंग काय पाहिजे, ट्रेंड समजला पाहिजे, 21 डेज मुव्हिंग एव्हरेज, जोक वाटलं सोडले सगळं, सोडले सगळं काय माहित नाही. 21 डेज बँक निफ्टी निफ्टी डोकं कितच आमचं फुटलंय. तो पैसा दिसतो पण तसा आणि तो पैसा जातो पण तसा. स्टॅबिलिटी क्रिएट होत नाही, माइंड सेट क्लिअर होत नाही, लक्षात घ्या. इक्विटी ला जवाब. हिंदुस्थान एरोनॉटिक. आता प्राइस कुठं जाईल अपसाईडला माहित नाही. आता ना बाय बसत ना सेल बसत ना, इतकी प्राइस अपसाईडला शूट केली आहे, साईडवेज जाण्याची मोमेंटम आहे. नाही साईडवेज झाला अपसाईडला जाईल. रिझल्ट आहे नियर टर्म, 11 तारखेचा रिझल्ट आहे, 12-22 तारखेच्या आसपास, 23 तारखेच्या आसपास 10 रुपये डिव्हिडंड दिलाय. हा डिव्हिडंड झाल्यानंतर विचार करेन. प्राइस एक तर मारी बाजू निघल्या, अजून एक मारी बाजू निघण्याची प्रोबॅबिलिटी ठेवेल स्टॉक. विकली चार्ट बुलिशच असणार आहे, स्ट्रॉंग बुलिश असणार आहे. प्राइस डाऊन साइड वरून अपसाईडला स्पीट वाले हे लक्षात घ्या मित्रांनो. खालून बाईंग यायला लागले, खालून बाईंग येतं, एक रिझनेबल करेक्शन नंतर पुन्हा बाईंग यायला, परत रिझनेबल करेक्शन पुन्हा बाईंग. म्हणजे काय ट्रेंड सुरू आहे, हायर फॉर्मेशन, हायर फॉर्मेशन, हायर फॉर्मेशन. वीकली चार्टला कन्फर्मेशन रिव्हर्सलचं केव्हा होईल, ज्या वेळेस वीकली चार्टला तुम्हाला काय दिसेल, डबल टॉप फॉर्मेशन दिसेल, त्याच वेळी कन्फर्मेशन असेल. नसेल तर बाय अँड डिप सेल ऑन राईज, सिम्पल स्ट्रॅटेजी. खूप चांगला स्टॉक आहे डिफेन्स सेक्टर मधला हिंदुस्थान एरोनॉटिक्स. 950 रुपयाच्या आसपास फ्रेंड, म्हणजे फ्रेंड सर्कल मध्ये बाय रिकमेंडेशन केला होता. 2159 रुपयाच्या आसपास ट्रेड करतो, जबरदस्त स्टॉक. दुसरा स्टॉक आज ज्या स्टॉक मध्ये शिकायला मिळालं त्याचं नाव आहे बालकृष्ण इंडस्ट्रीज. ओके, आता बालकृष्ण इंडस्ट्री मध्ये एक चार्टची मुवमेंटम आहे बघा. आता एक ट्रेडलाईनच्या आसपास आलाय स्टॉक. फर्स्ट इथून एक ट्रेडलाईन क्रिएट केला, सपोर्ट घेतला, परत इथून सपोर्ट घेतल्यानंतर परत प्राइस अपसाईडला गेली, रेजिस्टन्स एरिया क्रिएट केला, पुन्हा प्राइस ट्रेडलाईनच्या आसपास साईडवेज मुवमेंटम टू बुलिश राहिला, परत पुन्हा त्याच एरियामध्ये आला, काय क्रिएट केला, फॉल सिग्नल क्रिएट केला, दिसते का अपसाईडला. थोडस मॅग्नेट काढतो म्हणजे लक्षात येईल तुमच्या. कोण तर म्हणला असेल की ब्रेकआउट मिळाला असतं, ब्रेकआउट आहे बाळकृष्ण इंडस्ट्रीज, अपसाईडला ब्रेकआउट आहे. येस, मी पण टाकलं होतं अपसाईडला फुटल म्हणून, फुटला नाही खरं, डाऊन साईडला फॉल सिग्नल. मग ज्या वेळेस अपसाईडला गेल्यानंतर डेली चार्टला रेड ग्रीन कॅन्डल नंतर ज्यावेळेस रेड मारी बाजू क्रिएट करतो, याचा अर्थ सरळ सरळ त्याचं गणित काय आहे, ट्रेंड रिव्हर्सलचं साईन आहे ना. जर तो एरिया ब्रेक करून प्राइस सस्टेन झाली तर पोझिशन एक्झिट, हेच उत्तर आहे. आज मॉर्निंगला याचा मी पुट सेल केला होता, थोडा पेन दिला बट जाताना प्राइस खाली गेली. आता पुट का सेल केला याचं पण उत्तर देतो. तुम्ही शिकलात ना आरएसआय नावाची गोष्ट शिकला,
आरएसआय मध्ये काय बघितला 50 मिनिट चार्ट आरएसआय बघायचं. आता ही ट्रेड लाईन काय आहे, डाऊन साइड वरून काढलेली ट्रेड लाईन आहे, आली का? सहजासहजी ट्रेड लाईन ब्रेक होणार नाही आहे हेही शिकला, कारण प्राइस कशी करेक्ट झाल्या, प्राइस करेक्शन होत असताना कशा पद्धतीने झाले, ट्रेंड आहे का कुठला, शार्प सेलिंग एकदमच डिप मारलाय बरोबर ना. मग डिप मारल्यानंतर न्यूटन्स लॉ नुसार काय व्हायला पाहिजे, प्राइस थोडीशी अप यालाच पाहिजे ना, झाली का? डाऊन साइड ला काय क्रिएट केला, दोजी टाइप ऑफ खाल बाईंग आले, कॅन्डल आली, आता उद्या याचा हाय फॉर्म झाला, समजा प्राइस अपसाइड ला सस्टेन झाली तर पुन्हा अपसाइड ला रॅली बघू शकता, पुन्हा 2370 ट्रॅप होत जाणार सगळे, कारण क्लोजिंग बेसिसवर 2150 रेजिस्टन्स एरिया आसपास क्लोजिंग झालेले आहे, हे लक्षात येईल तुमच्या. डाऊन साइड तर क्लिअर. आता 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये म्हणजे बघा, मॉर्निंगला साधारण प्राइस इथं होती, इथून एक सपोर्ट क्रिएट केल्यासारखं झालं, हे पहिली कॅन्डल आहे 9:15 ची, सेलिंग प्रेशर आली, प्राइस ट्रेड लाईनच्या आसपास येऊन थांबली, थांबल्यानंतर पुन्हा एक थ्रो एक आय क्रिएट केला, फॉलोअप दिला, अपसाइड ला गेली, प्राइस करेक्शन झाल्यानंतर माझं थिंकिंग होतं की इथून टच केल्यानंतर डब्ल्यू टाइप ऑफ फॉर्मेशन क्रिएट केलं, बट प्राइस ने काय केलं, लोअर साइडला ब्रेक केली, प्राइस कुठे झाली, खालच्या साइडला ब्रेक केली, 2108 रुपयाच्या, बट 2100 आसपासचा एक एरिया होता जिथे पुट रायटर मार्केटमध्ये अजूनही एंटर होता, त्याने पोझिशन एक्झिट केली नव्हती, त्यानंच प्राइस काय केली, अपसाइड ला घेऊन गेली. इथून काय क्रिएट झाली, 9 रुपयाची गोष्ट, 13-12, 12.5 रुपयाचा हाय मारली, पोझिशन स्क्रीन. ऑप्शन सेलिंग मध्ये मजा हीच आहे की लॉस मोठे दिसतील बट प्रोबॅबिलिटी ऑफ प्रॉफिट जास्त असते, कारण की प्राइस काय होणार आहे, मेल्ट होणार आहे फिक्स आहे. आता 2109 पासून त्या ते 2155 रुपयाच्या रॅली मध्ये जो 12.5 रुपयाचा हाय मारला होता त्या पुटनं, तो क्लोजिंग होता ना 7 रुपयाला क्लोज झाला, मी साधारण 9.50 रुपयाच्या आसपास सेल मारला, 3 रुपयाचा स्टॉप लॉस ट्रिगर होईल असं मला वाटत होतं की स्टॉप लॉस ट्रिगर होईल बाबा, बट स्टॉप लॉस ट्रिगर झाला नाही. शेवट एक थिंकिंग होतं की ज्यावेळेस प्राइस डाऊन साइडला ब्रेक होत होती की नाही, त्यावेळेस एक डोक्यामध्ये थिंक होतं की प्राइस करेक्शन होत असताना ट्रेंडिंग नाही, शार्प सेलिंग बघायला मिळायला लागले, ओपन होतं तिथूनच सेलिंग प्रेशर आहे. मग एक प्रोबॅबिलिटी पहिली आरएसआय सेटल व्हायला पाहिजे, त्यासाठी प्राइस सेटल होणार, सेटल होते होते म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ऑब्झर्वेशन द्याल त्यावेळेस कराल, त्याचवेळेस तुम्हाला लक्षात येईल की प्राइस कशा पद्धतीने सेटल केली जाते. दुसरी प्रोबॅबिलिटी होती की साइडवेज मोमेंटम जाईल, साइडवेज तर जाईल, नसेल तर ट्रेंड रिव्हर्सल दाखवेल, एकदम शार्प पाय येईल. सर 3 ते 4 कॅन्डल होत्या डेली टाइम फ्रेम मध्ये अपसाइड वरून करेक्शनला, नियर टर्म येऊन थांबला ट्रेड लाईनच्या आसपास. आता नियर टर्म पुन्हा ज्यावेळेस जो ज्यावेळेस हाय लो ब्रेक होईल 2100 चा, त्यावेळेस मग पुन्हा सेलिंग प्रेशर बघाल, ट्रेंड कंटिन्युएशन बघाल, याचाच अर्थ ट्रेड लाईन न जिथं सपोर्ट घेतलेला आहे इथं हा जो लो आहे तुमचा 2108 म्हणजे 2100 आसपास, तर मग ट्रेंड कंटिन्युएशन, ट्रेंड कंटिन्युएशन मध्ये पुन्हा एक सपोर्ट आहे तुमचा 2055 रुपयाच्या आसपास, आणि तो एरिया ब्रेक झाला तर डाऊन टू अर्थ 1888 इतकं तर मला सेलिंग प्रेशर दिसत नाही. प्रोबॅबिलिटी आहे की साइडवेज मोमेंटमला राहू शकतो, प्रीमियम घालणार आहे, हीच मजा आहे प्रीमियमची. आता तुम्ही म्हणाल सर ट्रेंडच्या अपोजिट तुम्ही सेलिंग प्रेशर क्रिएट केला, बरोबर आहे, ट्रेंडच्या अपोजिट केलं, डाऊन ट्रेंड होता ना, ट्रेंडिंग ट्रेंड होता, ट्रेंड नव्हता सोडा, ट्रेंड काय होता, बेरिशनेस होता, सरळ सेलिंग प्रेशर पाहायला मिळालं 3 कॅन्डल डेली फॉर्म चार्टला, आणि येऊन थांबला कुठं, तुमच्या ट्रेडलाईन सपोर्ट एरिया पाशी, जाताना पोझिशन प्रॉफिट मध्ये बाहेर पडली. मग प्लेइंग काय, मोस्ट इम्पॉर्टंट थिंग काय की चार्ट पॅटर्न बरोबर रीड करायला शिका, मोमेंटम प्राइस मोमेंटम म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगतो, क्लास मध्ये सांगत होतो की एक स्टॉक घेऊन स्टडी करा लॉंग टर्म साठी. थोडं निफ्टीचा चार्ट बघू जाता जाता, आणि हौशी आहे तर आमच्यात निफ्टी क्लोजिंग बेसिस 17548 17525 आसपासच क्लोजिंग आहे निफ्टीज, हीच दिली होती ना तुम्हाला, डबल टॉप इथंच झालाय असं म्हणत होतो, इथंच सपोर्ट घेतलेला आहे,
बट जसं एक काय म्हणतो की आपण रिझनेबल प्रॉफिट हवा होता, तसे कॅन्डल्स मिळाले की बघा 50 मिनिट कॅन्डल मध्ये कसे कॅन्डल्स आहेत, इन्वर्ट हॅमर, इन्वर्टेड हॅमर, इन्वर्टेड हॅमर, परत खालना हॅमर, परत उलटा हॅमर, परत हॅमर, दोजी, परत हॅमर, अपसाइड ब्रेक केल्यानंतरच्या कॅन्डल आहेत या. अपसाइड एक ज्यावेळेस एक रेजिस्टन्स एरिया ब्रेक होतो त्यावेळेस काय क्रिएट व्हायला पाहिजे, परफेक्ट बाइंग यायला पाहिजे ना, प्राइस अपसाइडला शूट होणं गरजेची गोष्ट आहे, होत नसेल तर फॉल सिग्नल आहे. आता मजा अशी आहे की मित्रांनो ज्यावेळेस निफ्टी 16,800 आसपासचा ब्रेकआउट दिले त्यावेळेस फिक्स होते की 17,200 आणि 17,400 आसपासचं टार्गेट ऑन बोर्ड ऑन स्क्रीन पाहायला मिळेल. तिथं आम्ही बाईंग करायचं धाडस करणार नाही, बट आता 17,500 वरती जाण्यात मध्ये आम्हाला इंटरेस्ट आहे, म्हणजे जिथं आमचा स्टॉप लॉस कुठेच बसणार नाही, जिथं आम्हाला स्विंग समजणारच नाही, जिथं मार्केट एक व्हॉलॅटिलिटी क्रिएट करेल, एक रेंज क्रिएट करेल, तिथं मात्र आम्ही मार्केटमध्ये काम करायला तयार. निफ्टी आहे ना क्लिअर कट अपसाइड आहे ना, ठेवले का काय ना, ट्रेड लाईन ड्रॉ करा ना काय करा, आरएसआय सेटल आहे, 60 च्या खाली जाऊ द्यायचा प्रयत्न नाही आहे, 52 आसपास आरएसआय घुमवा लागलेत. कन्फर्मेशन मग आठवा आणि आठवा ज्यावेळेस इंडेक्स डाऊन साइडला होतं त्यावेळेस पण इंडेक्सने व्हॉलॅटिलिटी क्रिएट केली अपसाइडला शूट होताना, आणि ज्यावेळेस इंडेक्स अपसाइडला आहे त्यावेळेस इंडेक्स काय क्रिएट करायला लागले, व्हॉलॅटिलिटी क्रिएट करण्याचा प्रयत्न करायला लागले. साईडवेज गेलं ना तारीख 1 ऑगस्ट पासून ते 8 ऑगस्ट प्राइस अपसाइडला सस्टेन झाल्या, बट रिझनेबल सस्टेनेबिलिटी नाही आहे. ज्याचा त्याचा व्ह्यू आहे, इंडेक्सवर काम करायचं असेल तर खूप लॉजिकली विथ स्ट्रिक्ट स्टॉप लॉस स्ट्रिक्ट टार्गेट हे करायचे. मग ह्या गोष्टी आपल्याला येतात का हे पहिला बघून घ्या, आपण किती गोष्टी शिकलो त्यातल्या किती गोष्टी आपण इम्प्लिमेंट करतोय, आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला त्याचा रिझल्ट पाहायला मिळेल. भले थोडे छोटे प्रॉफिट बुक करायला शिका, मी म्हणत नाही तुम्ही 30,000 रुपये कमवाल, 10,000 रुपये कमवाल, 15 रुपये कमवाल, बट प्रामाणिक विथ लॉजिक 300 रुपये पण कमवून द्या. ओके स्टॉप लॉस इज पार्ट ऑफ अ गेम, ही गोष्ट फिक्स आहे. आज निफ्टीला सहाय्यता केली ते म्हणजे तुमचा अजूनही स्टॉक ज्याचं नाव आहे रिलायन्स, त्यानंतर बजाजला घुमवा लागलेत. आता बजाजला का घुमवलेत याचं बी उत्तर आहे तुमच्याकडे, का घुमवलेत, रिझल्ट झाला, स्प्लिट होणार आहे विथ बोनस, प्राइस पुन्हा अपसाइडला शूट केली, कुठं जाऊ शकतो, आरएसआय फार बुलिश आहे, बेरिश नव्हे, बट बाइंग करण्यासाठी स्टॉप लॉस काय लावणार ही पण गोष्ट महत्वाची आहे. स्टॉप लॉस घेऊन जाणार ते ब्रेकआउट लेवल होती ही 12,781 च्या आसपासची लेवल. बजाज पिंसरवर चार्ट आहे हा, त्याच्यानंतर छोटे छोटे स्टॉक तुमचे वर्क करायला सुरुवात झाली. आयटीसी स्टील अपसाइडला छोटा आहे 313 शार्प रॅली. क्रिस्टिल नावाचा स्टॉक सांगितलं होतं, अक्रिसिल आज बघितलं का बाईंगला, ऑलरेडी दिलाय मी बहुतेक तुम्हाला पोजिशनल स्टॉक मध्ये अक्रिसिल सांगितलेलं आहे ऑलरेडी. हे अक्रिसिल पहिलं टार्गेट होतं माझं 687, 700 रुपये होतं, 689 रुपये हिट केले देणार, 6, 8, 9. खूप शिकण्यासारखं आहे, वेळ द्या, स्टडी करा, चार प्रॉपर पद्धतीने रीड करा, स्टॉकचं अनालिसिस समजून घ्या, 21 डेज मूविंग एव्हरेज जीव की पारा आहे लक्षात घ्या, ब्रेकआउटला कशा पद्धतीनं काम करायचं तिथं तो व्हिडिओ आहे तो बघून घ्या, वारंवार 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 स्वतःला तयार करा, डब्ल्यू पॅटर्न समजून घ्या, एम पॅटर्न समजून घ्या, डब्ल्यू रिव्हर्सल आहे, एम बेरिशनेस आहे, बेरिश रिव्हर्सल आहे, बरोबर. तर शंका वाटल्यास नक्कीच मेसेज करा.
उद्या सुट्टी असणार आहे, थोडं स्टडी करण्यासाठी वेळ द्या. डॉक्टर रेड्डी एक दिलं तुम्हाला स्टॉक, येस. आता डॉक्टर रेड्डीचं पण सेम लॉजिक आहे. डॉक्टर रेड्डी डाऊन टू अर्थ, कुठनं तुटला 4,600 पासून, पुढे तुटला 4,047, 4,047 ला आल्यानंतर एक दोजी टाइप ऑफ कॅन्डल फॉर्मेशन क्रिएट दिसते का? खालनं बाईंग आलं का? दोजी क्रिएट केला, ड्रॅगन फ्लाय दोजी म्हणा, हॅमर म्हणा, ट्रेंड रिव्हर्सल, बरोबर. हाय ब्रेक झाला म्हणून तो बाय दिलो ना. आज कित्येक प्लस आहे, 1.62% प्लस होता मॉर्निंग पासून जर बघितला असता तर. वर्ण सेलिंग प्रेशर आहे. बास की स्टडी विथ लॉजिक. आता स्विंग हाय कुठला आहे टेस्ट करायला जाणार, 4,312 च्या आसपास टेस्ट करायला. बट टेस्ट करायला जाऊ कसा शकतो? एक दिवस सेलिंग प्रेशर येईल, पुन्हा कॅन्डल येईल, परत सेलिंग प्रेशर येईल, पुन्हा कॅन्डल येईल, असं जाऊ शकतो. नसेल तर दोन्ही काइंड ऑफ फॉर्मेशन करू शकतो. याचा अर्थ काय? म्हणजे स्टॉक आपलं टार्गेट घेईल, बट तुम्ही जो फ्युचर किंवा सॉरी जो ऑप्शन बाय केलाय ना त्याचं टार्गेट तुम्हाला भेटणार नाही, कारण की प्रीमियम डिके तुम्हाला पाहायला मिळेल. आता ट्रेडलाईनची मजा आहे ना इथंच, इथून ट्रेडलाईन पण ड्रॉ करा, उत्तर मिळेल. डॉक्टर रेड्डी मारा ट्रेडलाईनच्या आसपास. सेम चार्ट आहे तुमचा. हा कुठला चार्ट? बाळकृष्ण इंडस्ट्रीचे चार्ट होता ना, अपसाइड वरून सेलिंग प्रेशर नंतर पुन्हा बाईंग पाहायला मिळालं. याचा अर्थ एक दोन दिवस साईडवेज राहील, पुन्हा चार्ट हा पाहायला मिळेल. लक्षात येते का? इतके चार्ट रीड केलेत, जेवढे चार्ट कन्सिस्टंटली रीड कराल तेवढं एकमेकांबरोबर लॉजिक लावतो येतं. प्राइस एक्शन सगळीकडे सेम असणार आहे, ब्रेकआउट सगळ्यांच्याकडे सेम असणार आहे, काय वेगळं नसणार आहे, लक्षात घ्या. बट तुम्ही कसं समजून घेता तुमचं चार्ट रीडिंग कशा पद्धतीचं आहे त्याच्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. रिझल्ट नंतर स्टॉक अपसाईडला शूट होतो, बघा मागची रिझल्ट काढला तर थोडा तरी अपसाईडला जाऊ शकतो. मग स्विंग ट्रेडिंग करता ना, छोटा स्टॉपलाच आहे, छोटा टार्गेट आहे एक्झिट मार्केटमधून. नक्कीच खूप गोष्टी अजूनही शिकायला मिळतील. ज्यांना सुरुवात करायची आहे मित्रांनो, ज्यांना सुरुवात करायची आहे त्यांनी माझं प्रामाणिक आणि प्रांजळ मत असेल, प्रांजळ असेल, इक्विटीत काम करा मित्रांनो. थोडे थोडे स्टॉपलॉस घ्या, छोटा स्टॉक पकडा, 100-200 रुपयाचा ट्रेड करणारा भलेही तुम्ही तो पकडा. एफएनओ कॅटेगरीतला पण घेऊ नका, नॉर्मल दुसऱ्या कॅटेगरीमधला स्टॉक घ्या. 1,00,000 रुपयाचे कॅपिटल आहे, 50% प्ले करायचं आहे, 50,000 रुपयेच प्ले करायचे, 50,000 रुपये हाय असे ठेवायचे, यूज नाही करायचे. ओके, व्हिडिओ नक्कीच लर्निंग फुल असेल, तुम्हाला बघायला मिळेल. येणारे व्हिडिओ पण तुम्हाला खूप चांगले लर्निंगचे असतील. काही शंका वाटल्यास नक्कीच मला मेसेज करा. थँक्यू.